नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती आरोग्य भरती तसेच तलाठी भरतीसाठी आणि जेवढ्या काय आपल्या सरळ सेवा होणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे आपण सव्वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत आपल्याला हे नेहमी परीक्षामध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर एफ डाउनलोड करायची असेल तर पहा नोकरी इन्सायडर या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये मिळवू शकता मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याच पद्धतीने दररोज व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतीय दंडविधान या कायद्यान्वये कार्यवाही करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहेत मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे पोलीस भरतीसाठी आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा भारतीय दंडविधान या कायद्यांमुळे कार्यवाही करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर लोहमार्ग पोलीस जे आहेत यांच्याकडे पहा भारतीय दंडविधान हा जो कायदा आहे या कायद्याद्वारे कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील कशामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत पहा प्रश्न महत्वाचा आहे यावर आपल्याला दोन प्रश्न हे विचारले जातात तर पोलीस कायदा आणि सुव्यवस्था हे जे आहे तर कितव्या सातव्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पण लक्षात ठेवायचे सात परिशिष्टामध्ये पण कशामध्ये करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक एक राज्य सूचीमध्ये करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न तीन आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळाला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची एक लॅब सुरू केली आहे पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे पहा तर महाराष्ट्र शासनाने कधी केले आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लॅब सुरू केली आहे ती लॅब कोणती असणार होती तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर सायबर लॅब जे आहे म्हणजे कम्प्युटर रिलेटेड जे काही कामं असतील पहा सायबर कामं जे असतील त्यासाठी एक लॅब तयार केली आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे पोलीस आयुक्त मुंबई या पदावर सध्या कोणत्या दर्जाचे अधिकारी कार्यरत असतात पहा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे पोलीस आयुक्त मुंबई या पदावर सध्या कार्यरत असणारे जे काही अधिकारी आहेत तर त्यांचा दर्जा म्हणजे त्यांची रँक जी आहे ही कोणती असते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर पोलीस महासंचालक हे जे आहे हे त्यांची रँक असते किंवा या दर्जाचे असतात पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल करार हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा प्रत्येक विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत पाहिजे तर पहा जर आपल्याला इमर्जन्सी एखादं हॉस्पिटलचं काम निघलं तर आपण रुग्णवाहिका म्हणजे जे ॲम्ब्युलन्स आहे ते बोलावण्यासाठी कोणता क्रमांक डायल करतो किंवा अँब्युलन्स बोलवण्याचा नंबर कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर एकशे आठ हा जो क्रमांक आहे हा अँब्युलन्सचा आहे शंभर हा जो आहे पहा हा पोलिसांचा आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सहावा आहे महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येते पहा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो हा प्रश्न देखील सर्वांना माहीत पाहिजे जे आपलं पंचायत राज आहे त्यावर हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे एक वेळा लक्षात ठेवायचे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर महिन्याचा असा कोणता दिवस असतो की त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे जे कलेक्टर ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण म्हणजेच पहा निरसन करण्यासाठी सभा बोलवली जाते आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर पहिल्या सोमवारी महिन्याचा जो पहिला सोमवार असतो लक्षात ठेवा महिन्याचा पहिला सोमवार तर त्या सोमवारी कलेक्टर ऑफिसमध्ये लोकशाही दिनानिमित्त जे नागरिकांच्या ज्या काही तक्रारी आणि अडचणी आहेत त्यांना दूर करण्यासाठी एक बैठक घेतली जाते पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवण्याकामी पोलीस पाटलाला खालीलपैकी कोण मदत करतो यावर पहा मित्रांनो दोन प्रश्न महत्वाचे आहेत पहा तर ग्राम पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचं आहे लक्षात ठेवा सर्वात पहिलं म्हणजे पोलीस पाटील हे जे आहेत यांचं काम आहे की ग्राम पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था हे राखणं आणि यानंतर काय विचारलं की आपल्याला पोलीस पाटलाला मदत कोण करतो तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक एक जो कोतवाल आहे कोतवाल करतो पहा पोलीस पाटलाला मदत कशासाठी तर गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पर्याय एक आपलं योग्य उत्तर असणार आहे कोतवाल प्रश्न आठवा आहे गावांच्या पिकाची स्थिती व शेतीसंबंधीचे जे काही अहवाल आहेत ते कोण तयार करतो पहा शेतीसंबंधीचे किंवा गावाची पिकाची स्थिती याचे जे अहवाल आहेत हे कोण तयार करत असतो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर तलाठी हे जे आहेत गावांच्या पिकांची स्थिती देखील पाहतात आणि जे काही शेतीसंबंधी अहवाल आहेत ते देखील तयार करतात कोण तलाठी तयार करत असतात पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न नववा आहे डॅश व्यापार म्हणजे वस्तूंची आयात निर्यात होय पहा खालीलपैकी असा कोणता व्यापार म्हणजे वस्तूंची आयात निर्यात होते या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर आंतरराष्ट्रीय व्यापार पहा म्हणजे आंतरराष्ट्रीय म्हणजे काय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वस्तूंची जी देवाणघेवाण होते त्याला म्हटलं पहा आयात निर्यात म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी ही कोणाकडून दिली जाते पहा जी पंचवार्षिक योजना असते त्या योजनेला जी शेवटची मंजुरी आहे ती कोणाकडून दिली जाते तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रीय विकास परिषदेचे काढून लक्षात ठेवायचे पंचवार्षिक ज्या योजना आहेत त्यांना शेवटची मंजुरी देण्यात येते राष्ट्रीय विकास परिषदेकडून पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहा बिगबुल नावाची संकल एक संकल्पना आहे किंवा एक शब्द आहे तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर शेअर बाजार आपण त्याला म्हणतो पहा स्टॉक मार्केट लक्षात ठेवा स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट या गोष्टीशी संबंधित आहे बिग बुल ही संकल्पना पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे आर्थिक नियोजनाचा पाया खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वप्रथम घातला गेला आर्थिक नियोजन लक्षात ठेवा याचा पाया जो आहे हा कोणत्या देशात घालण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर रशिया या देशामध्ये आर्थिक नियोजनाचा पाया घालण्यात आलेला होता पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे सेवानिवृत्त सैनिकांनी चालवलेली एकमेव सहकारी बँक राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे यावर प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला तीन वेळा भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे जे सेवानिवृत्त सैनिक म्हणजे जे रिटायर झालेले सैनिक असतात तर त्यांनी एक चालवलेली बँक आहे पहा लक्षात ठेवा सहकारी बँक आहे तर ती आपल्या राज्यात म्हणजे कोणत्या तर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन सातारा या जिल्ह्यामध्ये आहे पहा सेवानिवृत्त सैनिकांनी चालवलेली एकमेव असणारी सहकारी बँक पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न चौदा आहे खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येऊ शकते पहा खालीलपैकी असा कोणता रक्तगट आहे की त्या रक्तगटाचं जे रक्त आहे ते प्रत्येक रक्तगटाला देण्यात येऊ शकतं तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर ओ हे जे रक्तगट आहे हा प्रत्येक रक्तगटाला देता येऊ शकतो मित्रांनो लक्षात आहे ए बी ए बी आणि ओ हे जे आहे तर मुख्यतः हे चार रक्तगट आहेत लक्षात ठेवायचे आणि त्यातील जो ओ रक्तगट आहे हा कोणत्याही रक्तगटाला रक्त देऊ शकतो पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे मेंडेल या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचे प्रयोग केले होते पहा मेंडेल हा जो शास्त्रज्ञ आहे याने अनुवंशिकतेचे प्रयोग जे केले होते एक्सपेरिमेंट केले होते तर ते कोणत्या रोपावर केलेले होते याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर वाटाणाचं जो रोप आहे या रोपावर मेंडेल हा जो शास्त्रज्ञ आहे लक्षात ठेवा याने अनुवंशिकतेचे एक्सपेरिमेंट केलेले होते पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे यावर मित्रांनो आपल्याला तीन ते चार वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे जे श्रीहरिकोटा ठिकाण आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर ते कशासाठी प्रसिद्ध आहे की जे क्षेपणास्त्र आहेत तर त्याची टेस्टिंग केली जाते पहा श्रीहरिकोटा या ठिकाणी तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे श्रीहरिकोटा या ठिकाणी क्षेपणास्त्र जे आहेत त्यांची टेस्टिंग होते पर्याय दोन आपलं उत्तर असेल प्रश्न सतरा आहे पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात पहा पाण्यातील घटक कोणते महत्त्वाचे जे असणारे आहेत ते घटक कोणते तर लक्षात आहे पाणी म्हणजेच वॉटर याचा जो केमिकल फॉर्म्युला आहे एच टू ओ हा आहे लक्षात ठेवायचा आहे यावरही आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक ऑक्सिजन आणि हायड्रोजन जे आहेत हे पाण्यामध्ये मुख्यतः घटक असतात लक्षात ठेवायचं एच टू ओ एच म्हणजे हायड्रोजन लक्षात ठेवा जो हायड्रोजन आहे याचे दोन अणू असतात आणि ऑक्सिजन म्हणजे ओ म्हणजे आहे पहा तर ऑक्सिजन ऑक्सिजनचा एक अणू असतो तर या दोघाच्या संयुगानं बनतं पहा एच टू ओ त्यालाच आपण म्हणतो पहा वॉटर पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पहा आहार खनिज द्रव्य आपल्याला किंवा कोणतं जीवनसत्व आपल्याला कमी पडतं त्यामुळे आपल्याला हा मुडदूस आजार होत असतो लक्षात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार जीवनसत्व ड पहा ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जीवनसत्व ड म्हणजे विटॅमिन डी जे आहे त्याची कमतरता भासते त्यावेळेस आपल्याला मुडदूस आजार होण्याची शक्यता असते आणि विटॅमिन जी डी हे जे आहे हे जो कोवळा सूर्यप्रकाश आहे कोवळा सूर्यप्रकाश यामध्ये जास्त प्रमाणात असतं लक्षात ठेवायचे विटॅमिन डी आपल्याला कधी कधी विटॅमिन बी आणि विटॅमिन सी म्हणजे पहा जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क यावरही प्रश्न विचारले जातात या ठिकाणी मुडदूसच्या ऐवजी आपल्याला दोन अजून आजार दिलेले असतात किंवा दोन रोग दिलेले असतात लक्षात ठेवा एक असतो पहा बेरी बेरी नावाचा बेरी बेरी तर हा जो आहे हा विटॅमिन बी म्हणजे जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे होतो या ठिकाणी विटॅमिन सी म्हणजे काय आहे तर जीवनसत्व क तर या ठिकाणी दिलेला असतो पहा स्कर्वी कर्वी हा जो आजार आहे हा विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो आणि या ठिकाणी आपल्याला अजून एक दिलेला असतो पहा रातांधळेपाना रातांधळेपाना हा जो आहे हा विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे लक्षात ठेवायचं हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण आरोग्य विभागामध्ये हा प्रश्न आपल्याला जवळपास सात ते आठ वेळा विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न एकोणवीस आहे भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांच्या नियंत्रण करण्या करण्याकरिता प्रसिद्ध आहे पहा जे उपग्रह आहेत म्हणजे जे काही सॅटेलाईट आहेत त्याचं नियंत्रण करण्यासाठी भारतातील कोणतं प्रसिद्ध ठिकाण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन हसन हे ठिकाण आहे राज्य आहे पहा याचं कर्नाटक पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न वीस आहे अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे किंवा कोणत्या कंपनीचे आहे पहा अँड्रॉइड हा प्रश्न आपल्याला तंत्रज्ञानावर विचारण्यात आलेला आहे पहा लक्षात ठेवायचंय अँड्रॉइड ही जी ऑपरेटिंग सिस्टम आहे तर ही कोणत्या कंपनीची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर गुगल ही जी कंपनी आहे पहा गुगल कंपनीची आहे अँड्रॉइड या ठिकाणी आपल्याला मायक्रोसॉफ्ट जर विचारलं तर मायक्रोसॉफ्टची लक्षात ठेवा विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टम आहे यानंतर जर ॲपल विचारलं तर ॲपलची आय ओ एस किंवा पहा मॅक ओयस या नावाने देखील आहे आणि ॲमेझॉन हे जे आहे तर, Mac, ही, 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 तर ए, ही एक ई कॉमर्स वेबसाईट आहे पहा ई कॉमर्स एक कंपनी आहे ज्या ॲमेझॉनवरती पहा वेगवेगळ्या वे, 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 वस्तू ज्या आहेत ह्या सेल केल्या जातात लक्षात ठेवायचं आहे मायक्रोसॉफ्ट विंडोज गुगलची आहे लक्षात ठेवा कोणती अँड्रॉइड अँड्रॉइड आहे गुगलची ऍपलची कोणती आहे ओ एस आणि आय ओ एस आणि अमेझॉन जी आहे ही, ही एक ई e कॉमर्स कंपनी आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार आहे पर्याय दोन प्रश्न एकवीस आहे इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका कोणापासून असतो पहा इंटरनेटचा दुरुपयोग त्याचा जो धोका आहे तो कोणापासून असतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन अ आणि ब म्हणजे हॅकर्स आणि वायरस निर्मिती जे आहेत यांच्यापासून असतो पहा इंटरनेटच्या दुर्योपगाचा धोका मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे पहा जे काही तंत्रज्ञान म्हणजे आपला टेक्नॉलॉजीचा विषय असणार आहे थोडासा दोन ते तीन प्रश्नासाठी त्यावर हा प्रश्न हे महत्वाचे असणार आहे लक्षात ठेवा हॅकर आणि जे काही वायरस तयार करतात लोक त्यांच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात धोका असतो पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न बावीस आहे नुकतेच कोणत्या राज्याने विकलांग व्यक्तींच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य झाले आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये बावीस ते सव्वीस जे प्रश्न असणार आहेत हे पाच प्रश्न आपण टोटल करंट अफेअर्स दोन हजार बावीसवर घेतलेले आहेत म्हणजे पूर्ण प्रश्न जे असणार आहेत हे नवीन प्रश्न असणार आहेत पहा खालीलपैकी कोणत्या राज्याने विकलांग व्यक्तींच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य झालेले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय चार तर महाराष्ट्र सरकार प्रश्न तेवीस आहे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजेच आय सी ए आय याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आय सी ए आय चे नवीन अध्यक्ष या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक तर विजेंद्र शर्मा जे आहेत आय सी एचे आय सी ए आय चे नवीन अध्यक्ष आहेत पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे भारताच्या जी ट्वेंटी शेर्पा पहिल्या बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे पहा जी ट्वेंटी याचं जे पहिलं बैठक झाली त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर उदयपूर या ठिकाणी जी ट्वेंटी शेर्पाचं उद्घाटन त्या सॉरी आपलं आयोजन करण्यात आलेलं आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे नुकतीच झालेली विजय हजारे ट्रॉफी दोन हजार बावीस जी आहे ही कोणी जिंकली मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा जे आपला खेळासाठी विभाग असणार आहे म्हणजे जो काही खेळावरती प्रश्न येणार आहेत त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे पहा विजय हजारे ट्रॉफी दोन हजार बावीस जी आहे ही पर्याय एक सौराष्ट्र या संघाने जिंकलेली आहे पर्याय एक उत्तर होईल प्रश्न सव्वीस आहे चिपको आंदोलन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा चिपको आंदोलन या नावाचं पुस्तक आहे तर याचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर शेखर पाठक लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे शेखर पाठक हे जे आहेत हे चिपको आंदोलन या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते आपले सव्वीस महत्वाचे असणारे प्रश्न आपल्याला या सव्वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन किती आहे हे मला कळून जाईल आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मित्रांनो आपल्याला डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर नोकरी इन्सायडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा टेलिग्रामवरती जाऊन नोकरी इन्सायडर या नावाने सर्च करा आणि जे तुम्हाला चॅनल मिळून जा, जाईल त्याला आपण जॉईन करायचं आहे किंवा मराठी नोकरी टेलिग्रामला देखील जॉईन करू शकता त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ पोस्ट करत असतो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र